नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जालना ते नांदेड या द्रुतगती महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत. या महामार्गाच्या भूसंपादनाची सध्याची चालू स्थिती काय आहे, तसेच नांदेड जिल्ह्यातील कोणत्या गावांमधून किती हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा. त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, हा महामार्ग प्रामुख्याने जालना, परभणी आणि नांदेड यातील प्रमुख जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील तिन्ही प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर व मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये शेतीमाल पोहोचवणे देखील शक्य होणार आहे. जालना ते नांदेड या द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाला वेग आल्याची चिन्हे दिसत आहे. जालना ते नांदेड हा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला असून नांदेड जिल्ह्यातील जमीन संपादित करण्यासाठी जिल्ह्यातील 7 गावांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले असून राहिलेले मूल्यांकन एका आठवड्याभरात पूर्ण करून भूसंपादनाच्या प्रक्रियेला प्रशासन वेग देण्याची शक्यता आहे. हा महामार्ग नांदेड जिल्ह्यातील 12 गावांमधून जाणार असून या गावांमधून 185 एकर जमीन संपादित करणे गरजेचे आहे. लागणाऱ्या जमिनीचे संपादन पूर्ण झाल्यानंतरच महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 12 गावांपैकी 7 गावांमधील जमिनीचे मूल्यांकन अंतिम करण्यात आले असून राहिलेले मूल्यांकन देखील एक आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित गावातील शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार असून मावेजा जमीन मालकांना हस्तांतरित करणे आणि जमीन संपादित करणे अशा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत. आता नांदेड जिल्ह्यातील कोणत्या गावांमधून किती हेक्टर जमीन भूसंपादित होणार, तर मित्रांनो, जैतापूर शिवारातील 2.9 हेक्टर, बोरगाव तेलंग 3.4 हेक्टर, कल्हाळ 5.96 हेक्टर, रहाठी बुद्रुक 8.8 हेक्टर, नाळेश्वर 20.76 हेक्टर, काकांडी तर्फे तुप्पा 8.72 हेक्टर, गुंडेगाव 10.55 हेक्टर, तुप्पा 15.39 हेक्टर, पिंपळगाव 26.67 हेक्टर, विष्णुपुरी 33.76 हेक्टर, बाबुळगाव 25.35 हेक्टर, तर आणि पांगरी शिवारातील 24.6 हेक्टर अशी एकूण मिळून 185.96 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.